Chonu. Good morning, Chonu. Good morning. Good morning. Uthun gela tu? Uthla? Ash? Uthun gela? Ole bob. Ash? Job jhala? Chirtai tu job jhali aja. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? स्वागत करते मी माझ्या चॅनलवर समंता माही ब्लॉगमध्ये. साऊची खूप छान झोप झाली आहे. ती झोपेतून उठली आहे, त्यानंतर मग खूप खेळते. ती झोपेतून उठल्यानंतर ती कधीच रडत नाही आणि मी तिला खूप प्रेमात बोलते, त्याच्यामुळे तिला खूप आवडतं. तिचं खेळणं गेल्यानंतर ती तिच्या बाबांसोबत थोडंसं बाहेर फिरायला जाते. त्यानंतर मग घरात आल्यानंतर मी तिची मशाज करायला घेत असते. मशाज करणं बाळासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे सर्वांनाच माहीत आहे, त्याच्यासाठी मी काही वेगळं सांगत नाही. पण मी माझ्या बाळाची कशाप्रकारे मशाज करते हा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तर त्यानंतर मशाज झाल्यानंतर मग मी तिला ना अर्धा एक तास झोपवून देते, कारण की मशाज झाल्यानंतर छान गुंडाळून झोपवल्याने बाळ छान झोपतात. आणि झोप खूप इम्पॉर्टंट असते लहान मुलांसाठी, ते जेवढं झोपतील तेवढे ते लवकर वाढतात. त्यानंतर मग मी झोपेतून उठल्यानंतर साऊला ब्रेकफास्ट देत असते, आणि त्यात मी तिला डाळीचं पाणी किंवा भाताचं पाणी असं देत असते. ती 9 मंथची झाली आहे पण तरी ती अजून व्यवस्थित एवढं खात नाही, तिला एवढे अजून दात आले नाही आहेत, म्हणून मी तिला जास्त करून पातळ वगैरेच देत असते. ती छान एन्जॉय करते आणि तिला जेवण करायच्या वेळेस टी व्हीच लागते, टी व्ही पाहण्याशिवाय ती खातच नाही. आणि हो, मला माहिती की ही सवय खूप खराब आहे, पण ती अजिबात ऐकत नाहीतर खूप रडायला लागते. मग आणि मी एकटी असल्यामुळे ना मला ते करावंच लागतं, टी व्ही चालू करावीच लागते. माझ्या साऊचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर तिची मी आंघोळ करायला घेत असते आणि तुम्ही पाहू शकता ती आंघोळीच्या वेळेस किती एन्जॉय करते ते. साऊची आंघोळ झाल्यानंतर मग मी तिला अर्धा ते एक तासासाठी झोपवून देत असते आणि त्यानंतर मग तिला परत मी खायला घालते. आणि हे आहे रागी. रागी लहान मुलांसाठी खूप चांगलं असतं म्हणून मीही तिला खाऊ घालते. आणि जेव्हा ती खाते ना तेव्हा खूप छान एन्जॉय करत खाते, तिला असं अजिबात आवडत नाही. रडणं वगैरे मी तिच्याकडून कधी ऐकलंच नाही आहे. खूप छान आहे माझी पोरगी, खूप समजदार आहे. लहान आहे पण खूप छान समजदार पोरगी, ती अजिबात रडत नाही आणि मम्माला तर अजिबात त्रास देत नाही. साऊचं खाऊन झाल्यानंतर मग तिला मी चटईवर टाकून देत असते आणि तिला ना मोकळंच आवडतं खेळायला. आणि मोस्टली लहान मुलांना मोकळंच खेळू द्यावं, अंगावर ठेवून ठेवून ना त्यांचे जे ॲक्टिव्हिटीज असतात ना त्या लवकर होत नाही. आणि मोकळं जर ठेवलं तर ते लवकर ॲक्टिव्हिटीज लवकर ॲक्टिव्ह होतात आणि चालायला रेंगाळायला वगैरे लागतात. म्हणून मी तिला नेहमी खाली ठेवते, तुम्ही पाहू शकता ती कशाप्रकारे खेळते. मम्मा चला चला इकडे या, चला इकडे या. अरे तुझा खुळखुळा कुठे गेला? कपड्याच्या खाली गेला तो. इकडे येत चल बाबू. हा चल 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 चल. पाणी पाडलं शोना, पाणी पाडलं मम्मा, पाणी पाडलं.
परत मग मी 2 ते 3 वाजेला मग मी तिला परत झोपवण्याचा प्रयत्न करत असते. अशा प्रकारे 9th month बेबी मॉर्निंग रुटीन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, माझ्या बाळाचा मॉर्निंग रुटीन. जर तुम्हाला हा माझा बाळाचा मॉर्निंग रुटीन आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. पुढच्या व्हिडिओत मी परत येणार आहे तुमच्या भेटीला. तोपर्यंत बाय बाय.